गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री विश्वजित राणे आणि मोविन गुदिनो काँग्रेस उमेदवारांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप प्रदेशाध्यक्ष गिरीश सोळणकर यांनी केला. निवडणुकीत विजय झाल्यानंतर भाजपात येण्यासाठी कोट्यवधींची ऑफर देण्यात येते असं ते म्हणाले. एका बॅलेट मतासाठी 10,000 रुपये दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अजूनही इन्फोर्स असा आणि ज्या तऱ्हेन मुख्यमंत्री आणि हेल्थ मिनिस्टर जे आता ऍक्च्युली त्यांना पॉवर कायच ना, जस्ट केअर टेकिंग गव्हर्नमेंट म्हणून असा. ऑलरेडी त्यांनी जे कोणे इलेक्शनात त्यांना दिसता त्यांना सपोर्ट केला ना, म्हणून त्यांनी रिव्हेंज घेऊपचे राजकारण ट्रान्सफरीतल्यान सुरू केले असा. आणि हंगा वेगवेगळी तरेच्यो ऑर्डर्सही ऑलरेडी येऊपा लागलेली असा. हंगा गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची ऑलरेडी डेव्हलपमेंट जावपाची ऑर्डर झाली असा. पुलीस पर्सनलांकूय थोडा हॅरेसमेंट सुरू झाला असा. हेल्थ मिनिस्टर विश्वजित राणे तर जीएमसी वचून थंय फोर्सफुली ऑर्डर्स काढपाक त्यांचे दबाव हाडटा ऑफिसरांकडेन, आणि तो हेही थंय सांगता ऑफिसरांक सगळ्याक की आता आपण मुख्यमंत्री जातलो म्हणून. आणि त्यांना तुम्ही आपले सगळे ऑर्डर फॉलो करपा लागा म्हणून. आता ह्या तरेचे जर ह्या वेळार ह्या बीजेपीचे लिडर्स असे वागपा लागले जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट असा. अजून वोटिंग अजूनही चालू असा सरकारच्या माहिती प्रमाणे आणि इलेक्शन कमिशनच्या माहिती प्रमाणे, आणि ह्यो ट्रान्सफरी ते कसे काढपाक शकतात आणि ते सरकारी ऑफिसरांचे कसो दबाव हाडपाक शकतात हो एक प्रश्न गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी पडटा. आणि आम्ही मागतात डिमांड करतात इलेक्शन कमिशनाकडे, हेजे पहिले आम्ही लेटर बरिल्ले असा की इलेक्शन कमिशनान मातशे सक्तीचे जावपाक पडटले. व सरकार इलेक्शन कमिशनर बिना असे दाखयता की इलेक्शन कमिशन त्यांच्या बॉल्सांक असा. असे हंगा इलेक्शन चालू असताना आम्ही कंप्लेन करून सुद्धा ह्यो होर्डिंग्स ऍक्च्युली इलेक्शना दिसा सायलंट प्लेट स्टार्ट काढपाक जाय असतात. आमच्या गोयांक वोटिंग झाले 14 तारखेक, सो 12 तारखेक हे सगळे बंद जावपाक जाय आशिले. हे आयचे फोटो म्हणजे तुम्ही इमेजीन करा इलेक्शन कमिशन सुद्धा ह्या हातून बाकी सगळ्यांचे काढल्यो आणि बीजेपी जे असते सगळे दौरलेले असा, तरी पण अजूनही चालू असा. म्हणजे कोणाची पर्वाच ना झाली असा इलेक्शन कमिशन कसे वागता आणि कसे इलेक्शन कंडक्ट करता लोकांचं कसं हिंचेर विश्वास दवरप म्हणटा तेच हे कळना. पुलीस स्टाफ आणि बाकीचे जे बॅलेट पेपर असतात त्यांना इन्फ्लुएन्स करण्याचे काम अजूनही चालू असा. हेड्स ऑफ डिपार्टमेंट वेगवेगळ्या त्यांना यूज केले वयता सगळे जे जेणे कोणे बॅलेट पेपर व्हेल्लो असा बॅलेट पेपर एप्लाय करून मेळवला असा त्यांच्या सगळ्यांचे दबाव हाडपाक. आणि हे फोन नंबर हांगा कित्याक सपोज जर वोटिंगाचे कितें जाय आशिले जाल्यार ते इलेक्शन कमिशनान आम्ही जर इन्स्ट्रक्शन दिवन जर चेक केले विकल्या म्हणजे ह्या पुलीस डिपार्टमेंटात विच इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हू इज सेट टू लूज इन सांगली, तो कशे इन्स्ट्रक्शन दिवपाक शकता आणि पुलीस कशे वायरलेस धाडपाक शकता सगळ्या पुलीस स्टेशनार. सो हो सारखो इश्यू सामको सिरियस असा. त्याच्यावर आम्ही रायटिंग कंप्लेनी इलेक्शन कमिशनाकडे देतात आणि इलेक्शन कमिशनाकडे डिमांड करतात की ह्या घटनेचं इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. वायरलेस किती म्हणून गेले, खंयच्या खंयच्या पुलीस स्टेशनाचेर गेले, ते कोणाच्या इन्स्ट्रक्शनाचेर गेले, आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे व्हायलेट जातात त्यांचेर एक्शन इमिजिएटली जावपाक जाय. इन्क्लुडींग चीफ मिनिस्टरान दिले तर चीफ मिनिस्टरचे जावपाक जाय, आणि जेणे कोणे हो एक्झिक्यूट केले वायरलेस ते वायरलेस धाडटा मेसेज सगळ्यात उरलेले असा. त्याचे कंप्लीट इन्व्हेस्टिगेशन इलेक्शन कमिशनान सिरियसली हाचेर करपाक जाय. आम्ही बी इलेक्शन कमिशनाक मेळटले ह्या घटनेचेर हो सामको सिरियस. आज आमकां खबर आसा बॅलेट पेपर्स आम्ही कंप्लेन इन रायटिंग कंप्लेन दिल्ली असा, त्या हेजेर इलेक्शन कमिशन अजूनही चुकी बसून असा, त्याचेर कांयच अजून एक्शन घेना. आज एक एक बॅलेटाची पोस्टल बॅलेटाची किंमत वाढत असा, म्हणजे तुम्ही इमेजीन करा कसो दबाव आमच्या गव्हर्नमेंट ऑफिशियल जे असतात त्यांचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे येतात. आज एक एक बॅलेटाचे प्राइस
10,000 वर गेला म्हणजे एक वोटात एक बॅलेट आणि बॅलेट पेपर त्यांच्याकडे हडप त्या टिक करतात आणि त्याच्यानंतर त्या इथून पोस्टान घालतात. हे खुबशे लोकांकडेन जे कॅन्डिडेट्स आसात वेगवेगळ्या पक्षाचे आणि आमच्या पक्षाचे ह्या कॅन्डिडेटांक कोचिंग करपाक त्यांनी स्टार्ट केला विथ ऑफर ऑफ क्रोड्स ऑफ रुपीज जिकून येतकच त्यांना त्यांचं सरकार हे करपाक त्यांना कळ्ळां की सरकार पडटा आणि ते परत ओल्ड टॅक्निक ते यूज करपाक सोदतात. आम्ही सांगला की आम्ही नवीन काँग्रेस सदैव उभारलेली असा आणि हे नवीन काँग्रेसीतर्फे मॉवीन गुदिन्हो विश्वजीत राणे प्रमोद सावंत आणि त्यांचे जे ब्रोकर सगळ्यात भोवतात कोणा वेळा कॉन्टॅक्ट करतात कॅन्डिडेटांक जे जिखपी आस त्यांना आम्ही वॉर्निंग देता पब्लिकली की जे कितें पास जाल्ले आसा ते टॉलरेट गोंयकारांनी केल्ले आसा. जी नवीन काँग्रेस आसा आमचो एकूय कार्यकर्तो ओगी बसपाना तू कॉन्टॅक्टूच करा आणि कितेंय जर थंय जालें जाल्यार तिची पूर्ण जबाबदारी तुमचेर आसतली आणि तुमचे नाव घेऊन सांगता. त्याच मॉवीन गुदिन्हो सगळो फोन मारून सांगता आपण मुख्यमंत्री जाता आणि थोड्या कॅन्डिडेटांक अप्रोच करता विथ क्रोड्स ऑफ रुपीज ऑफर. अजून इलेक्शन प्रोसेस कंप्लीट जावंकूच ना काउंटिंगूय जालना. सेम गजाल विश्वजीत राणे करता. विश्वजीत राणे सगळ्यांक सांगता आपूण मुख्यमंत्री म्हणून आणि तो बाकीचे कोणी आम्ही अंडरस्टँड करता कोणी पार्टीच्या प्रेसिडेंटा कडेन अप्रोच जावन मुखाल्या हाका सपोर्ट मागता ते अंडरस्टँड जावपाक सोदता. एक पार्टीचे इलेक्ट जाल्ल्या कॅन्डिडेटांक तुम्ही कोचिंग करपाचे धाडस करता ते धाडस तुमकां सगळ्यांक म्हारग पडटले. काँग्रेस कार्यकर्ते उगे रावपाना गोंयचे लोकूय उगे रावचे ना ह्या फावटी कारण ह्या इलेक्शन एन्टायर जाला ते ह्याच हेचेर जाला की लोक सामके जे डिफेक्शनाचेर भिटलेले आसात आणि गोंयचो लोक उगे रावचो ना ह्या फावटी. आणि हातूंतल्यान जर कोणाचेर कितें वायट बरें जायच जाल्यार ताका ह्या बीजेपीतले लिडर जबाबदार आसतले. तेजी जबाबदारी ही आमचे कडेन हाडची ना. ह्या तीन लिडरांची नावं आमच्या हितून ऑलरेडी पावले असा. असे म्हणाका की तुम्ही कोणा तरी अप्रोच करताना ते आमकां कळचे ना म्हणून. सामकी तिघांकूय वॉर्निंग दिता. बीजेपीच्या बाकीच्या लिडरांक वॉर्निंग दितात लोकांचो कितें आदेश आसा जातलो तो पळयात. तुम्ही त्याचे मुखार वचून सत्ता पलट करपाची लोकांच्या विरुद्ध वचपाची तयारी आणि धाडस तुम्ही करून दाखवपाचे प्रयत्न करनाकात. ही तुमकां वॉर्निंग दिता डायरेक्टली पब्लिकली.